जयश्री मी शौर्य आपला खूप खूप स्वागत आहे जयश्री रेसिपीज मध्ये। आजची आपली रेसिपी आहे, आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणाचा शिरा। मित्रांनो, सर्वांच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे। गौरी गणपती असो, श्रावण महिना असो, घरोघरी सत्यनारायणाचा शिरा बनवला जातो। या सत्यनारायणाचा शिरा बनवण्यासाठी जे काही साहित्य घेतलं जातं ते 1.5 किलोच्या मापात घेतलं जातं, परंतु आपल्याला एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं नाही आहे, त्यामुळे आपण एका वाटीचा वापर करणार आहोत व त्यानेच सर्व साहित्य आपण येथे मापून घेणार आहोत। येथे मी या वाटीचा वापर केलेला आहे सर्व साहित्य मापून घेण्यासाठी। तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हवा असेल तर तुम्ही यापेक्षा मोठी वाटीचा वापर करू शकता। येथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे, एक वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे। हे जे तूप आहे हे मी वितळवून घेतलेलं आहे। घट्ट तूप जर जास्त घेतलं तर ते जास्त होतं, त्यामुळे शक्यतो तूप वितळवून घ्यायचं आहे। येथे 4 ते 5 मी तुळशीचे पाने घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत, हे पिस्त्याचे काप मी सजावटीसाठी घेतलेले आहेत, काजू बदामाचे काप आहेत, विलायची व येथे एक मध्यम आकाराचे मी केळ घेतलेलं आहे। आणि येथे मी 2 वाट्या दूध घेतलेलं आहे। मी बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे मी 1 वाटी पाणी व 1 वाटी दूध असे एकत्रित करून घेतलेलं आहे। तुम्ही जर जाड रवा यूज करत असाल तर आणखी 1 वाटी दूध तुम्ही जास्त घ्यायचं आहे। सर्वात प्रथम मी येथे दूध तापवून घेत आहे, कारण की प्रसादासाठी आपण जे काही दूध वापरणार आहोत ते आपल्याला गरम दूध वापरायचं आहे, थंड दूध वापरायचं नाही आहे। येथे मी कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 1 वाटी साजूक तूप घालून घेऊयात। तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जो 1 वाटी बारीक रवा आहे तो बारीक रवा घालून घ्यायचा आहे। तुपामध्ये रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। साधारणतः बदामी कलर होईपर्यंत किंवा सोनेरी कलर होईपर्यंत हा जो रवा आहे हा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे, मंद आचेवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचे सर्व मिश्रण। येथे मी एक केळी घेतलेली आहे, केळीचे मी काप करून घेत आहे। ही केळी आपल्याला प्रसादामध्ये वापरायची आहे, अशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आपला रवा व्यवस्थित भाजला जात आहे, भाजलेला आहे तो तुपामध्ये। यामध्ये आपण आता ही केळी घालून घेऊयात। केळी व्यवस्थितपणे स्मॅश करून घ्यायची आहेत व या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची आहेत। आता यामध्ये आपण काजू बदामाचे काप घालूयात व या रव्याबरोबर हे काजू बदामाचे काप सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपला रवा चांगल्या पद्धतीने भाजला गेलेला आहे। आता यामध्ये मी मनुके घातलेले आहेत। मनुके हे उशिरा घालायचे, कारण की मनुके लवकरच फुलतात, त्यामुळे अगोदर काजू बदाम घालायचे व नंतर न मनुके घालायचे। आपला रवा चांगला बदामी कलरचा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे। इथे मी जे 2 वाट्या दूध तापवून घेतलेलं आहे ते आता मी रव्यामध्ये घालत आहे। दूध घातल्यानंतर ना हे मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचंय। मिश्रण हलवलं की याला या जे मिश्रण आहे यावरती आपण झाकण ठेवायचंय व साधारणतः 2 ते 3 मिनिट याला एक वाफ काढून घ्यायची आहे। आपले 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता रव्याने पूर्ण दूध ऍब्सॉर्ब केलेलं आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचंय। आपलं घट्टसर मिश्रण तयार झालं आहे।
आता आपला शेवटचा पदार्थ राहिलेला आहे तो म्हणजे विलायची आणि साखर। तर मी इथे विलायची पूड घातलेली आहे, आता एक वाटी साखरही घातलेली आहे। आता ही जी साखर आहे ही आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर असतील तर 2 ते 3 तुळशीचे पाने सुद्धा घालायचे आहेत। तर ही जी साखर आहे ही आपल्याला वितळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता साखर चांगल्या पद्धतीने मेल्ट झालेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। साधारणतः 4 ते 5 मिनटं हे हा जो शिरा आहे प्रसादाचा हा आपण झाकून ठेवायचा आहे। 4 मिनटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता आपला मऊ व लुसलुशीत प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। आपण शिरा भरपूर वेळा घरी करतो परंतु सत्यनारायणाच्या शिऱ्याची चव वेगळीच असते, कारण की त्याच्यामध्ये आपल्या मनातील ज्या भक्तीच्या भावना असतात त्या भावना उतरलेल्या असतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा महाप्रसादाचा शिरा। इथे मी एका बाऊलमध्ये हा प्रसादाचा शिरा काढून घेत आहे। बाऊलच्या खाली मी इथे पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत, कारण की मी पिस्त्याचे जे काप आहेत ते फक्त सजावटीसाठी वापरलेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार झालेला आहे। तुम्ही पण घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मी केलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।